नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करूनच आज 17 सप्टेंबर 2024 16 सप्टेंबर 2024 आजचीच नोटिफिकेशन आहे, नोटीस नंबर 11 सीईटी सेलचं नोटिफिकेशन सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. नीट यूजी 2024 कॅप राऊंड 2 MBBS BDS महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा पहिला राऊंड सुरू झाला आहे. कधी होणार आहे त्या संदर्भात आपण पाठीमागे व्हिडिओ बनवला होता, अगदी त्याच पद्धतीनं हे नोटिफिकेशन बनलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण 33 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट 22 कॉलेजेस आहेत, त्या सर्व कॉलेजेसचा जे काही शेड्यूल आहे, ज्याला आपण कॅप राऊंड 2चं शेड्यूल किंवा दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल आपण म्हणूया, ते शेड्यूल आत्ता आपल्यासमोर आलेलं आहे आणि ते सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. वास्तविक पाहता या शेड्यूलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगायचं विशेष म्हणजे लास्ट डेट ऑफ रिझाईन राऊंड 1 जॉईंड सीट विदाऊट फोर फीचर ऑफ फीज. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर सोडायचं असेल पहिल्या राऊंडमध्ये, ते सोडण्यासाठी तुमची जी फीज भरलेली आहे 1000 रुपये, ती म्हणजे ते फोरफिट न होता, म्हणजे तुमचं डिपॉझिट जप्त न होता, म्हणजे 1000 म्हणजे तुम्ही प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहता, म्हणजे 1000 रुपये फोरफिट होणार नाही, म्हणजे डिपॉझिट जप्त होणार न होता, तुम्हाला राजीनामा देण्यासाठीची मुदत आपल्याला 25 सप्टेंबर 2024 दिलेले. आज 16 सप्टेंबर आहे, वास्तविक आज 9 दिवस आणखी वेळ आहे, तुम्ही विचार करून राजीनामा देऊ शकता. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 2, दुसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स जे आहे, म्हणजे सीट मॅट्रिक्स काय, कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन जे असतं ते कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज किती सीट्स अव्हेलेबल आहेत ते आपल्याला 26 सप्टेंबर 2024 कळणार आहे. ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स ऑफ कॅप राऊंड 2 नीट UG 2024 MBBS BDS कोर्स ओनली. चॉईस फिल्ड ड्युरिंग कॅप राऊंड 1 विल बी नल अँड व्हाईट. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 27 सप्टेंबर 2024 पासून 29 सप्टेंबर 2024 म्हणजे 2 दिवसामध्ये 11:59 तीन दिवस आहे, संध्याकाळी 27 ते 29 3 दिवसामध्ये 11:59 संध्याकाळच्या आपल्याला चॉईस फिलिंग करायचा येऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं की फक्त ह्यामध्ये चॉईस फिलिंग फक्त MBBS BDS या दोन कोर्सेसच्या 85% गव्हर्नमेंट MBBSच्या 23 कॉलेजेसमध्ये, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमधील 85% प्रायव्हेट 22 कॉलेजमधील सगळ्या सीट्ससाठी, त्याचबरोबर 15% मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो त्या सीट्ससाठी, त्याचबरोबर 4 गव्हर्नमेंटचे 85% गव्हर्नमेंटच्या BDS कॉलेजेसबरोबर, त्याचबरोबर 25 जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत BDSचे त्याच्यामधले 85% मेरिट कोटा आणि 15% IQ कोटा यासाठीचे चॉईस फिलिंगची डेट आपल्याला 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरच्या संध्याकाळी 12:00 दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं असा येतो, तो म्हणजे जे काही चॉईस फिलिंग कॅप राऊंड 1मध्ये दिलेली आहे ती नल अँड व्हाईट म्हणून सांगितलं, म्हणजे तुम्ही ते दिलेली चॉईस फिलिंग डिलीट झालेली आहे, त्यामुळं आत्ता तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग द्यायचं हे लक्षात ठेवायचं. चॉईस फिलिंग त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतो किंवा प्रेफरन्सेस फिलिंग असं सुद्धा म्हणतो, हे सर्व आपल्याला करायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट रिझल्टच आहे, जो रिझल्ट आहे तो आपल्याला 30 तारखेला येईल, म्हणजे 29 सप्टेंबरला चॉईस फिलिंग झाल्यानंतर 30 तारखेला रिझल्ट येईल आणि आपल्याला फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फी बाय DD/चेक ॲट द अलॉटेड कॉलेज इन्क्लुडिंग हॉलिडेज. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, 1 ऑक्टोबर 2024 पासून 4 ऑक्टोबर 2024 आपल्याला 4 दिवस मिळत आहेत आणि 4 तारखेच्या संध्याकाळी 5:30 आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्याचबरोबर ॲडमिशन घेण्यासाठी आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला जॉईन करण्यासाठी वेळ दिलेला आहे, 4 दिवसाचा वेळ आहे. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ रिझाईन ऑफ
राउंड टू जॉईन द सीट्स विथ फोर फीचर ऑफ रजिस्ट्रेशन फीज अँड ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर. तिथून पुढे बघा, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ दुसऱ्या राऊंडमध्ये आपण 4 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ॲडमिशन घेतल्यानंतरसुद्धा 5, 6, 7 म्हणजे हे 3 दिवस आपल्याला विचार करण्यासाठी वेळ मिळाला आहे. 7 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज सोडण्यासाठी म्हणजे रेझिग्नेशन देण्यासाठी किंवा राजीनामा देण्यासाठीची वेळ दिलेली आहे. कॉमेन्समेंट ऑफ अकॉनॉमिक सेशन ॲज पर MCC 1 ऑक्टोबर 2024 म्हणजे 1 ऑक्टोबरपासून तुमचं अकॅडमिक सेशन चालू झालेलं आहे. MBBSचा वर्ग किंवा BDSचे वर्ग तुम्हाला चालू झाले. तुम्ही म्हणाल किंवा ॲडमिशन प्रोसेस पुढे आणखी आणि शिक्षण कसं चालू, तसं काही संबंध नाही. तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून तुमचा अकॅडमिक सेक्शन चालू होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आता हे झालं कॅप राऊंड टू. टेबल टूमध्ये कॅप राऊंड थ्रीचं नीट UG 2024 MBBS BDSचं सुद्धा शेड्यूल दिलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय ऑन दीज कॅन्डिडेट्स विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर BMS, BUMS, BHMS अँड BPTH, BOTH कॅप राऊंड 1 अँड 2. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसरा राऊंड, ज्याला आपण ज्याला म्हणतो मॉप अप राऊंड असं म्हणतो किंवा कॅप राऊंड 3 असं म्हणतो. बघा, 7 तारखेला आपण ज्यावेळेस रिझाइनेशन दिल्यानंतर लगेच 9 ऑक्टोबरला आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही बाद झालेला असाल तर अशा विद्यार्थ्यांना परत फ्रेश 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे कॅप राऊंड 3 मध्ये. त्याला आपण मॉपअप राऊंड आजपर्यंत म्हणत होतो. त्या राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यावेळेस 1000 रुपये भरावे लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा त्या राऊंडमध्ये करता येतात. परंतु हे रजिस्ट्रेशन तुम्हाला ग्रुप बी BMS, BUMS, BHMS आणि ग्रुप सी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी हे जे अलाइड कोर्सेस आहेत यांच्यासाठी ते लागू होणार नाही. फक्त हे MBBS BDSसाठीचं 1000 रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मुदत दिली गेलेली आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियस नीड टू रजिस्टर ओनली देअर फीज वॉज फोर्टिफाईड ॲज पर रूल्स. जर समजा तुमचा दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही सोडून दिलेलं असेल तर तुम्हीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु तुम्हाला 1000 रुपये फीज भरावी लागणार आहे. तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही सोडलं तर तुम्ही 1000 रुपये तुमचे बुडतात आणि प्रोसेसच्या बाहेर पडतात. परत एंट्री करण्यासाठी तिसऱ्या राऊंडमध्ये मॉपअप राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं परत 1000 रुपये भरून. आणि ती जी डेट आहे ती तुम्हाला 9 पासून ते 13 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे. पेमेंट अँड रजिस्ट्रेशनची फीजसुद्धा आपल्याला 9 पासून 13 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे. अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन डॉक्युमेंट्स म्हणजे कलर्ड स्कॅन म्हणजे आपण पाठीमागे रजिस्ट्रेशन केले तसंच आहे, ते सुद्धा आपल्याला 9 पासून 13 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे. पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर MBBS BDS ओनली. बघा, म्हणजे ही लिस्ट एकदा प्रोव्हाइड होऊन जाईल. आत्ता नवीन ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांची 14 तारखेला लिस्ट लागेल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाइंड कॉमन प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ MBBS BDS कोर्स ओनली. म्हणजे MBBS BDSसाठीची ही कॉमन लिस्ट आत्ताची जी म्हणून आत्ता रजिस्ट्रेशन 2000 म्हणजे नीटची जे काय आत्ताचा जो काउन्सिलिंग प्रोसेसमधला कॅपराऊंड 3 मधील रजिस्ट्रेशन केलेल्याची एक लिस्ट लागेल. त्यानंतर सर्वांची मिळून एक लिस्ट लागेल, म्हणजे पाठीमागचे इलिजिबल कॅन्डिडेट्स आणि तुम्ही सर्वांची एक लिस्ट लागेल. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे ते 15 ऑक्टोबरला आहे. ऑनलाईन प्रेफरन्सेस तुम्हाला 15 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत आहे. 3 दिवस आपल्याला द्यायचे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. रिझल्ट डिक्लेरेशन आपल्याला 19 तारखेला आहे आणि 20 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत 4 दिवस म्हणजे 5:30 वाजून आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन DD वगैरे घेऊन कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. प्रेस्क्राइब्ड लास्ट डेट ऑफ रिझाईन द सीट विदाउट पेनल्टी एनी कॅन्सलेशन आफ्टर धिस डेट विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉज 16 ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर. 23/10/2024 तुम्ही आजपर्यंतचं कोणतंही सीट घेतलेलं असेल MBBS BDSचं कोणतंही सीट घेतलेलं असेल तर ते तुम्हाला 23/10/2024 सोडावं लागणार आहे. जर सोडलं तर तुमचं प्रोसेसमधून बाहेर पडाल, परंतु
तुमची पुढल्या वर्षीची फीस भरावी लागणार आहे. जर समजा एकदा 23 तारीख ओलांडून पुढे 24 तारखेला जर तुम्ही रिझाईन करायला गेला तर मात्र 16 नंबर इन्फॉर्मेशन ब्रोशरमधला क्लॉज 16 नंबरचा जो आहे तो 16 नंबरच्या क्लॉजनुसार तुम्हाला 100% संपूर्ण 5 वर्षाची फीस भरावी लागणार आहे किंवा गव्हर्नमेंटमधले जे काही 10 लाख रुपयाचा दंड आहे ते भरावं लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. द अबव शेड्यूल ऑफ सब्जेक्ट टू चेंज ॲज पर द डायरेक्शन ऑफ व्हेरियस अथॉरिटीज लाईक MCC, AAACC, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड ऑनरेबल कोर्ट. म्हणजे कोर्टाच्या डिसिजननुसार स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि AAACC आणि त्याचबरोबर MCC या डिसिजननुसार सुद्धा आपल्याला चेंज करता येऊ शकतो. खाली नोट पण दिलेलं आहे बघा, कॅन्डिडेट शूड असर्शन देअर इलिजिबिलिटी फॉर ईच राऊंड ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर नीट UG 2024. द फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म ऑफ चॉईस ऑफ कॅन्डिडेट हाऊएवर स्टेटस रिटेन्शन फॉर्म वन्स फिल्ड कॅनॉट बी टेकन बॅक हेन्स कॅन्डिडेट शूड बी केअर अबाउट फिलिंग द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आत्ता तुम्ही समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग झाली, त्यानंतर त्यानंतर रिझल्ट लागला, रिझल्टनंतर ॲडमिशन घेतलं आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आणि परत आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर तो कसल्याही परिस्थितीमध्ये कॅन्सल करता येणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्स ऑफ कॅप राऊंड 1 इफ फेल टू रिझाईन बिफोर 25/9/2024 म्हणजे 25 सप्टेंबर 2024 अगोदर जर समजा तुम्ही कॅन्डिडेटनं रिझाईन देण्यास फेल झाला म्हणजे त्या पुढं लागलं तर मात्र कॅपराऊंडचे रूल तुम्हाला अप्लाय होणार आहेत, म्हणजे तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. रेझिग्नेशन आफ्टर 23 October 2024 विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉज 16 ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर. इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिल्यानुसार जर तुम्ही 23/10/2024 नंतर रिझाईन करायला गेला तर 10 लाख रुपये पेनल्टी MBBSसाठी आणि BDSसाठी 3 लाख रुपये पेनल्टी, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला मात्र संपूर्ण फीज 5 वर्षाची भरावी लागते, ही पेनल्टी तुम्हाला भरावी लागणार आहे हे पण तुम्हाला पुन्हा सांगितलेलं आहे. रिगार्डिंग इलिजिबिलिटी ऑफ कॅपराऊंड MBBS BDSC कोर्सेस म्हणजे इलिजिबिलिटी कोणकोण इलिजिबल असणार आहेत विद्यार्थी यासाठीसुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलं आहे. ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर 11.4.4 द फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर द कॅपराऊंड 3. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड अ सीट अप टू राऊंड 2 अँड फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. काय म्हणलं आहे बघा की हे कॅन्डिडेट्स आहेत ना इलिजिबल नाही आहेत. कोणते इलिजिबल नाहीत बघा, तिसऱ्या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल नाहीत, ज्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर ते कॅपराऊंड 3 इलिजिबल नाहीत. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट इन कॅपराऊंड 1 अँड राऊंड 2 ऑर अलॉटेड सीट इन कॅपराऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा, म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये, म्हणजे कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड अ सीट इन राऊंड 1 अँड राऊंड 2 अँड अलॉटेड सीट इन राऊंड 3, म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या MCCमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही जॉईन झालेला असाल किंवा जॉईन झालेलं नसेल तरी तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही अलॉटेड झालेला असाल, अलॉट झाले असेल सीट आणि तुम्ही जर सोडलेलं असेल किंवा जॉईन केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही कॅपराऊंड 3 आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये इलिजिबल नाही. ऑल्सो ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर क्लॉज 7.1 इफ द ॲडमिशन गेट्स कॅन्सल ड्यू टू एनी रिझन ऑफ अप टू राऊंड 2, एक्झाम्पल इन केस ऑफ कॅन्डिडेट्स गिव रॉंग इन्फॉर्मेशन ऑर द टाईप ऑफ रजिस्ट्रेशन ऑन द बेसिस ऑफ विच मे बी अलॉटेड and the latter cancelled by the admission authorities at the time of reporting or fails to produce the required documents at the time of the admission will have to register again as per schedule able to participate in cap round 2 cap round 3.
म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं का, बघा जर तुम्ही एखादी कॅटेगरी क्लेम केलेली असेल, PWD असेल किंवा तुमच्या इतर कॅटेगरी असतील किंवा जे डॉक्युमेंट्स असतील किंवा जे मार्क्स असतील, हे सगळं जे क्लेम केलेलं आहे, जे लिहून दिलेलं आहे आपण त्याच्यामध्ये, ते जर खरं निघालं नाही रिपोर्टिंगच्या वेळेस आणि तर तुम्ही त्यावेळेस व्हॅलिड असणार नाही, आणि असं त्याच्यामध्ये खाली इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या कॅपराउंड 1 आणि 2 ॲडमिशन प्रोसेसच्या, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसच्या CET सेलमार्फत होणाऱ्या राऊंड 2 शेड्यूल आपल्या महाराष्ट्रातलं 25 सप्टेंबर 2024 सुरू होणार आहे. ॲक्च्युअल चॉईस फिलिंग आपल्याला लक्षात ठेवायची तारीख आहे 27 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. एवढंच या निमित्तानं लक्षात ठेवा. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना MBBS आणि BDSच्या गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा संपर्क आपल्याशी करू शकतात. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.